आता आपण बघणार आहोत गुजरात मधला इलेक्शन ट्रॅकर काय परिस्थिती आहे गुजरात मध्ये बघा पडद्यावर. आता निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती टक्के मत मिळतील बघा. भाजपला 55% मत, जानेवारीतल्या आपल्या सर्वेमध्ये हेच 53% होती मत, आता 55% झाली आहे आणि 2009 साली 46.6 होती. 55% मत इथे भाजपला मिळू शकतात. कदाचित देशभरामध्ये ही भाजपला मिळणारी सर्वात जास्त मतं असतील एका राज्यामध्ये 55%. काँग्रेसची मतं खाली आली आहेत 31%. गेल्या निवडणुकीमध्ये 2009 निवडणुकीमध्ये 43.4% मतं होती. आपल्या गेल्या सर्वेमध्ये जानेवारी महिन्यात 32% त्यांना मतं होती, 31%वर आलेली आहेत. आपची मतं 6% आली आहेत, गेल्या सर्वेमध्ये ती 7% होती. इतरांना 8% मतं मिळू शकतात. पुढे जाऊया. आता सीट प्रोजेक्शन बघा. गुजरात मधलं 26 जागा आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचा स्वीप आहे हे राज्य. म्हणजे बघा भाजपला 20 ते 26 जागा, 26 जागांपैकी 20 ते 26 जागा भाजपला मिळू शकतात. गेल्या निवडणुकीमध्ये 15 मिळाल्या होत्या, काँग्रेसला 11 मिळाल्या होत्या. आता काँग्रेसचा आकडा आपल्या सर्वेनुसार 0 ते 4 आहे. इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात. पूर्णपणे नरेंद्र मोदींची लाट या राज्यामध्ये दिसते आहे. 55% मतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 20 ते 26 जागा. आता बघा जे प्रश्न मी तुम्हाला म्हणतो की इंटरेस्टिंग प्रश्न आहेत या राज्यामध्ये मतदारांना आपण विचारलेले, ते मी तुम्हाला 2 दाखवणार आहे आणि मग त्यावर चर्चा करणार आहे. गुजरातच्या विकासाबाबत तुमचं मत काय हा प्रश्न आपण विचारला. गेल्या 10 वर्षात खूप विकास झाला असं 40% लोक म्हणाले. आता पुढचे आकडे बघा. सरकार दावा करतं तेवढा विकास झाला नाही असं 15% लोकांचं मत आहे. मुठभर लोकांना विकासाचा फायदा झाला असं 23% लोक म्हणत आहेत आणि विकासाचा दावा पूर्णपणे फोल आहे असं म्हणणारे 12% लोक आहेत. काहीच मत नाही असं म्हणणारे 10% लोक आहेत. हे मी तुम्हाला ग्राफिक्स पुन्हा दाखवतोय, जरा बघा. ते पहिल्यापासून बघा. गेल्या 10 वर्षात विकास खूप झाला असं म्हणणारे 40% लोक आहे. सरकार दावा करतं तेवढा विकास झाला नाही असं म्हणणारे 15% लोक आहेत. विकासाचा दावा जो आहे, विकासाचा दावा आहे त्याचा फायदा फक्त मुठभर लोकांना झालाय असं म्हणणारे 23% लोक आहेत आणि दावा फोल आहे असं म्हणणारे 12% लोक आहेत. विकास झाला असं म्हणणारे 40% लोक आहेत आणि हे 15, 23 अधिक 12 म्हणजे हे 50% जे लोक आहेत ते विकासाबद्दल वेगवेगळे दावे करत आहेत. याचा अर्थ काय मी तज्ञांना विचारणार आहे. पुढे जाऊया. गुजरातमधला विकास केवळ अंबानी आणि अदानींसाठी झाला हा जो केजरीवाल यांचा आरोप आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? 46% लोक सहमत आहोत असं म्हणतायत. याचा अर्थ काय लावायचा? माझ्या दृष्टीने हा आकडा धक्कादायक आहे. गुजरातमधलेच 46% लोक केजरीवाल यांच्या आरोपात तथ्य असं म्हणत असतील तर त्याचा अर्थ काय हे मी विचारणार आहे आपल्या पाहुण्यांना. मी सुरुवात करतोय नागपूरला. दिलीप देवधर आहेत त्यांच्यापासून. दिलीप देवधर, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मोठं यश मिळवणार यामध्ये काही शंका नाही आहे, आपण दाखवतो आहोत. पण या 2 प्रश्नांची लोकांची उत्तरं बघा. नरेंद्र मोदींनी प्रतिमा निर्माण केलेली आहे, मोठी हवा निर्माण केली, हे खरं असलं तरी या 2 प्रश्नांची जी उत्तरं लोकांनी दिली आहेत त्याचा अर्थ काय लावायचा? अर्थ फार सोपा आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा की मी नरेंद्र मोदींच्या विरोधात इलेक्शन लढवीन आणि गुजरातचा विकास झाला नाही म्हणणारे AK-49 वाराणसीतून लढतात आहे, पण गुजरातचा विकास झाला नाही, माझा नरेंद्र मोदींना विरोध आहे असं म्हणणारे AK-49 आज गुजरातमधनं निवडणूक लढवायला तयार नाहीत. याचं विश्लेषण केलं तर AK-49 नावाचा फोर्स डिकोड होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, शिव्यांच्या रूपाने अंबानींना रोज शिव्या दिल्या जातात आहे, पण एक त्यांच्या लक्षात येत नाही आहे की आणि आपला जो प्रश्न आहे की अंबानी आणि 2-3 उद्योगपतींचा विकास झाला आणि इतरांचा नाही झाला, हे जे आपल्याला जो कोडं वाटतंय, मला कोडं याच्यासाठी वाटत नाही आहे की गुजरातचा शिक्षित अशिक्षित शहरी ग्रामीण माणूस अंबानींचा भक्त आहे आणि अंबानींच्या कंपनीचा शेअर होल्डर आहे. धीरूभाई अंबानींनी या भारतात एक क्रांती केली. त्यांच्या AGM मुंबईच्या ब्रेबरॉन स्टेडियममध्ये व्हायच्या, तर जनसामान्याला कंपनीचं मालक करणं आणि स्वतःच्या बरोबरीनी
जनसामान्याला आर्थिक सुबत्ता देणं याचं नाव अंबानी आहे. शिव्या देणाऱ्यांसाठी अंबानींना शिव्या देणं सोपं आहे, पण त्या शिव्यांमध्ये ताकद असती तर केजरीवालनी गुजरातमध्ये यांना विरोध केला असता. दुसरा मुद्दा, एक जो नरेंद्र मोदींची जी मतं वाढली आहे, जेव्हापासून आप अंबानींना शिव्या देतात आहे, तर अंबानींना जरी त्यांनी शिव्या दिल्या तरी अंबानी हे व्यक्ती नसून अंबानी हा एक शेअर होल्डरचा एक विशाल गट आहे. आणि भारतातल्या कंपन्या टाटा टाटा नसून, बिर्ला बिर्ला नसून, अडानी अडानी नसून, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. आता साधे निलेकणींकडे 7,700 कोटी रुपयाचे शेअर्स आज भांडवल आहे, पैसे आहे, त्यातले 80% इन्फोसिसच्या शेअरची मार्केट प्राईस आहे. म्हणजे उद्योजक जेवढे श्रीमंत झाले त्यांच्याबरोबर निलेकणींकडे फक्त 2.5% शेअर आहे, प्रमोटरकडे फक्त 17% आहे, 83% शेअर इतरांकडे. तर गुजरातचा जनसामान्य उद्योजकांमुळे श्रीमंत झालाय, त्यामुळे अंबानींचा विकास झाला का तर तिथल्या जनसामान्याला अंबानींच्या विकासामध्ये आपण सामील आहोत याची माहिती आणि आनंद आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, काँग्रेसची लोक आज भारतासमोर भोगवादी आणि सत्ता दलालीसाठी कुप्रसिद्ध झाले. तर सत्ता दलाल काय करतो, सर्व पैसे स्वतःच्या डब्यात आणि स्वतःच्या स्विस बँकेत आणि स्वतःच्या सिस्टीममध्ये गायब करतो. पण उद्योजक काय करतो, उद्योजक औद्योगिक क्रांती करतो, उद्योजक आयटी क्रांतीसाठी पार्श्वभूमी तयार करतो. तर आज अंबानी अडानींना शिव्या देणं सोपं आहे, पण असंख्य अंबानी या देशात निर्माण झाले तरच समृद्धी होणार आहे. चीन नंतर सुद्धा भारतीय लोक शिकायला तयार नाही. आणि एक महत्वाच्या मुद्द्यावर मी आपलं लक्ष वेधतो की स्वतःला डावे म्हणणारे आणि गरिबीचं स्तोम माजवणारे उद्योजकता किंवा क्रिएटिव्हिटीच्या मागे न लागता फक्त डिस्ट्रीब्युशनच्या मागे लागणारे, सबसिडीचं राजकारण करणारे कॉमन माणसाला बनवाबनवीचा गेम खेळतात आणि त्याच्यामुळे आज संभ्रमाचं वातावरण तयार होतं. तर कॉमन आदमी गुजरातमधला हा अंबानींबरोबर पॉवर एन्जॉय करतोय सुबत्तेची, हा मुद्दा आपण लक्षात घेतला. ठीक आहे, हे तुमचं मत आहे, कदाचित नरेंद्र मोदींचंही असंच मत असू शकतं, पण माझा प्रश्न वेगळा होता. मी कुमार केतकरांपासून पुन्हा सुरुवात करतोय. अरविंद केजरीवाल ठेवा बाजूला, केजरीवाल चूक की बरोबर हा मुद्दा नाही आहे. आपण जेव्हा गुजरातमधल्या लोकांना हा प्रश्न विचारला तेव्हा विकासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं 50% लोकांनी, 40% लोक विकास आहे असं म्हणतायत, आणि विकास अंबानी आणि अडानींसाठी आहे फक्त असं 46% लोक म्हणतायत. कुमार केतकर, नरेंद्र मोदींच्या दृष्टीने हे गंभीर आहे का? हे गंभीर खरं म्हणजे आहे, आणि खरंच दिलीप देवधरांच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेवढंच गंभीर आहे. त्यांनी तो मुद्दा पूर्णपणे ट्विस्ट केला आणि अंबानीच कसे भारतरत्नच्या दर्जाचे आहेत अशा पद्धतीने त्यांचं वर्णन करून सांगितलं, परंतु प्रत्यक्षात गुजरातमध्ये हे जे लोक विरुद्ध केलेत, जो 50% लोक म्हणतात मुठभरांचा विकास झाला, त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हजारो लघु उद्योग आणि मध्यम दर्जाचे उद्योग हे बंद पडलेले आहेत आणि सुमारे 8 लाख कामगार त्याच्यामुळे बेकार झालेत, हा त्यांच्याच सरकारने प्रसिद्ध केलेला डेटा आहे. आणि त्याच्यामुळे तिथे जी असलेली आर्थिक स्थिती आहे आणि ज्या जमिनी शेतकऱ्यांकडनं अत्यंत स्वस्तात विकत घेतल्या आणि त्या अत्यंत अतिशय फुकट पद्धतीने ह्या सगळ्या उद्योगपतींना दिल्या, त्यामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आणि उद्योगपतींनाही फुकट जागा मिळाल्या, हे लोकांच्या नजरेआड झालेलं नाही. लोक पाहतायत तिथली बेकारी पाहतायत आणि सगळ्या बाकीच्या जे विकासाचा जरी एवढा गवगवा चालला असला तरी प्रत्यक्षात त्यांना जनतेमध्ये ते परकोलेट होताना, जनतेपर्यंत ते झिरपताना तो तथाकथित विकास झालेला नाही हे लोक प्रत्यक्ष अनुभवत आहेत. आणि केजरीवालांनी ज्या वेळेला तिथल्या शाळांना, तिथल्या हॉस्पिटल्सना या सगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आणि ते संपूर्ण यांचं भानगड, यांचं सगळ्या विकासाचं ढोंग हे ज्यावेळेला एक्सपोज केलं तेव्हा ते लोकांना अधिक प्रकर्षाने जाणवलं. मला असं वाटतं अरविंद केजरीवालांनी अत्यंत महत्वाची कामगिरी केलेली आहे, नाहीतर हे विकासाचं जे मृगजळ आपल्याला दाखवण्यात येत होतं मोदींकडनं आणि हा विकासाचा आणि अंबानीच कसे शेकडो अंबानी तयार व्हायला पाहिजेत. त्या भांडवलशाहीबद्दल बोलत होते, भांडवलशाहीचा नियमच असा आहे की एकदा तुम्ही भांडवलदाराच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचलात की त्याच्यापुढे शेकडो अंबानी नाही तयार होत, शेकडो टाटा तयार होत नाहीत, त्याच्यानंतर मक्तेदारी भांडवलशाही तयार होते आणि त्यांनी छोटे आणि
मध्यम दर्जाचे भांडवलदार असतात की उद्योगपती असतात छोटे किंवा व्यापारी असतात त्यांना खाऊन टाकण्यात येतं आणि फक्त मोठे मासे शिल्लक राहतात लहान मासे मरतात आणि आता एक गुजरातच्या जनतेलाही लक्षात आलेलं आहे सगळे लोक शेअर होल्डर झाले म्हणजे त्यांचा विकास झाला आणि म्हणजे लगेच ते उद्योग संस्कृतीमध्ये सामील झाले इतक्या सोप्या पद्धतीने खरं म्हणजे भंपक पद्धतीने या गुजरातच्या विकासाचं वर्णन करता येणार नाही आणि म्हणून मला वाटतं हा डेटा अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या ठिकाणी मोदी वेव आहे आणि ती मोदी वेव ही तुम्हाला दिसते म्हणजे प्रत्यक्षात मोदींना मतं मिळतात हेही दिसतं आहे पण त्याच मोदींना मतं मिळताना सुद्धा हा विकासाचा बुरखा किती खोटा आहे हे पण लोकांना कळतं आहे ह्या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधाभासाच्या वाटल्या तरी त्यात तसा विरोधाभास नाही आत्ता मोदी त्यांच्या गुजरातच्या अस्मितेचाही प्रश्न आहे मोदींनी पंतप्रधान होणं आणि त्या एकूण प्रचाराचा इथे बळी असण्याचा संबंध आहे प्रत्यक्ष मुद्दा आहे तो त्यांच्या असमाधानाचा जे असमाधान आजपर्यंत झाकलं गेलं होतं ते त्या देशच्या सर्व्हेमध्ये अत्यंत प्रकर्षाने आलेलं आहे ही माझ्या मते दखल घेण्यासारखी गोष्ट आहे मोदींनी सुद्धा आणि देवधरांनी सुद्धा पळशीकर मला तुम्हाला इथे विचारायचं आहे मी मगाशी म्हटलं 55% मतं इथे भाजपला मिळत आहेत हा देशभरातला त्यांच्यासाठीचा सर्वोच्च आकडा एका राज्यातला आत्ता तरी भारतीय जनता पक्षापुरता जर विचार केला तर आत्ता सर्वेक्षणामध्ये हा जो अंदाज आपण सांगतोय तो स्वाभाविकपणे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आहे कारण मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असं ठरल्यामुळे जिथे मुळातच आधी भारतीय जनता पक्षाची घडी पक्की बसलेली आहे अशा गुजरातसारख्या राज्यामध्ये त्यांची मतं वाढणं स्वाभाविक आहे दुसरी गोष्ट एक नेहमी लक्षात ठेवली पाहिजे सर्वेक्षणामध्ये की सर्वेक्षण ही ट्रेंड म्हणजे कल पकडत असतात आणि तो कल पकडताना काही प्रमाणामध्ये त्या तो जो कल असतो तो सर्वेक्षणामध्ये जास्त ठळकपणे किंवा एक्झॅजरेटेड पद्धतीने येत असतो त्यामुळे इथे 55% दिसत आहेत याचा अर्थ खरोखरी शेवटी शेवटच्या दिवशी गुजरातमध्ये मतमोजणी होईल तेव्हा ती 55% मतं भाजपला पडलेली असतील असं नाही तर आघाडी ही निर्विवादपणे भारतीय जनता पक्षाची गुजरातमध्ये असेल याचं ते निदर्शक आहे असं मला वाटतं मला मी आता कुमार केतकरांना जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला विचारायचा आहे गुजरातच्या विकासाबद्दल आपण प्रश्न विचारले आणि त्याला काय उत्तरं मिळाली हे आपण दाखवलेलं आहे तुम्ही कसा अर्थ लावता याचा सर्वेक्षणांची खरं तर गंमत अशी असते की जे सार्वजनिक चर्चेमध्ये काही वेळेला अत्यंत आक्रमक पद्धतीने आणि एका टोकाला जाऊन काही मतं व्यक्त होत असतात त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने लोक कसा विचार करतात त्याची काही उदाहरणंही सर्वेक्षणामधनं आपल्याला झटकन पाहायला मिळतात मला असं वाटतं की हा केवळ अर्थशास्त्राचा मुद्दा नाही आहे गुजरातचा विकास किती झाला आणि कसा झाला याच्याबद्दल अव्वल दर्जाच्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर चर्चा गेल्या काही काळापासून चाललेली आहे प्रश्न परसेप्शनचा असतो की लोकांना या विकासाबद्दल काय वाटतं मला असं वाटतं की लोकांचं जर एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर असं म्हणता येईल की लोकांच्या मनामध्ये याच्याबद्दल द्विधा आहे विकास झाला का विकास झाला तरीसुद्धा त्याच्यामधनं काही समतोल ढासळला का तर तो ढासळला असं लोक म्हणतायत असं मला वाटतं आणि हा जो प्रश्न होता अंबानी आणि अदानी तो केवळ अंबानी आणि अदानींबद्दलचा प्रश्न नाही आहे तर अशा प्रकारचे वेगळे विचार गुजरातच्या लोकांच्या मनात आहेत की नाहीत हा प्रश्न आहे प्रचाराच्या एकूण ओघामध्ये असं होत असतं की गुजरातमध्ये काहीही चुकीचं घडत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसचं सरकार आता खाली जातंय तर महाराष्ट्रामध्ये सगळं वाईटच घडतं अशा प्रकारचं एक प्रचाराचं तंत्र असतं लोक मात्र या प्रचाराच्या तंत्रामधून सुद्धा स्वतःच्या काही जागा शोधत असतात आणि वेगळ्या पद्धतीने विचार करत असतात आता विषांतर होईल पण तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून त्याला दुसरं एक उदाहरण मी आत्ताच्या सर्वेक्षणामधलं देतो नरेंद्र मोदींनी गुजरातच्या मुसलमानांच्या विरुद्ध जे हत्याकांड झालं त्याच्याबद्दल माफी मागावी का नाही हा गेली 12 वर्ष अत्यंत कडाक्याच्या वादाचा मुद्दा राहिलेला आहे आणि आपण गुजरातच्या बाहेरचे लोक त्याच्याबद्दल वेगवेगळे बोलत आलेलो आहे गुजरातचे लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल याचा आपण जर विचार केला तर आपल्याला झटकन असं लक्षात येईल की गुजरातमधले लोक देखील महाराष्ट्रातल्या बिहारमधल्या किंवा आसाममधल्या भारतीय जनतेसारखेच एकाच वेळेला क्षमाशील आणि तरीसुद्धा विविधतेचं स्वागत करणारे लोक आहेत गुजराती लोक म्हणजे काही वेगळे कुठले तरी परग्रहावरनं आलेले लोक नाही आहेत नरेंद्र मोदींनी माफी मागावी का या प्रश्नाला 48% लोकांनी होय म्हटलेलं आहे गुजरातमधल्या हे गुजरातचं मी सांगतोय आणि 30% लोकांनी नाही असं म्हटलेलं आहे म्हणजे माफी मागावी असं म्हणणारे 48 आहेत माफी मागू नये असं म्हणणारे 30 आहेत हे जर लक्षात घेतलं तर गुजरातच्या समाजामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचे तीव्र मतभेद आहेत आणि गुजरातची जनता किती सजगपणे या सगळ्या घडामोडींकडे पाहतीये ती भावूक झालेली आहे की मोरारजीनंतर आता आपल्या देश राज्यातला एक मनुष्य पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दलची भावनिकता आहे आणि तरीसुद्धा त्या भावनिकतेच्या आडून
चिकित्सकपणे पाहण्याची क्षमता गुजरातच्या जनतेमध्ये आहे जशी ती भारतातल्या इतर राज्यांमधल्या जनतेकडे सुद्धा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचं चित्र आणि त्यानंतर मी आपल्या पाहुण्यांना एकूण हा जो पश्चिम भारताचा आपण ट्रॅकर पाहिला त्याविषयी त्यांचं मत काय आहे हे मांडायला सांगणार आहे. ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. गुजरात नंतर बघूया मध्य प्रदेशातलं चित्र. बघा पडद्यावर मध्य प्रदेश यावेळी निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळतील. भाजपला 52%. लक्षात घ्या गुजरातमध्ये 55% मतं मिळाली होती इथे मध्य प्रदेशात 52% मतं मिळत आहेत. 2009 निवडणुकीमध्ये 43.4% होती आणि 43.4%पासून यावेळेला ती 52%पर्यंत गेलेली आहे. हा शिवराज सिंग चौहानांचा करिश्मा आहे का हा प्रश्न आपण विचारणार आहोत. पुढे जाऊया. काँग्रेसची मतं घटलेली आहेत 40%वरून 28% आलेली आहेत दोन निवडणुकांमध्ये. बसपा 5% आहे. आम आदमी पक्ष 3% आहे. इतरांना 12% मतं मिळणार आहे. मध्य प्रदेशातलं सीट प्रोजेक्शन बघा. 29 आहेत. भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळेला 16 मिळाल्या होत्या. यावेळेला 24 ते 28 मिळू शकतात. पूर्ण स्वीप म्हणता येईल. काँग्रेसला 12 मिळाल्या होत्या. ती संख्या 1 ते 5 पर्यंत खाली येऊ शकते. आता छत्तीसगडची परिस्थिती बघा. छत्तीसगडमध्ये आपण सीट प्रोजेक्शन काढलेलं नाही आहे. फक्त आपण मतांची टक्केवारी दाखवतोय. भाजपला 44% मतं इथे मिळू शकतात. गेल्या इलेक्शनमध्ये ती 45% होती. काँग्रेसला गेल्या इलेक्शनमध्ये 37.3% मतं होती. ती आता वाढली आहेत. 39% झालेली आहेत. बसपाची मतं 4% आहेत. आम आदमी पक्ष 3%. इतर 10%. चर्चेला सुरुवात करूया. मी पहिल्यांदा दीक्षित सरांकडे जाणार आहे. दीक्षित सर, मध्य प्रदेश आपण बघितलं, गुजरात आपण बघितलं आणि एकूणच पश्चिम भारत आपण बघितलं. मध्य प्रदेशामध्येही भाजपला 52% मतं आहेत आणि गुजरातमध्ये 55%. पण मध्य प्रदेशातला करिश्मा हा शिवराज सिंग चौहानांचा म्हणायचा का नरेंद्र मोदींपेक्षा इथे वेगळा काही प्रभाव दिसतोय का? नाही, निश्चितपणे ना, हा शिवराज सिंग चौहान यांचाच प्रभाव आहे. किंबहुना गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचा भाजप काम करतोय आणि मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांचा भाजप काम करतोय. आपल्याला आठवत असेल की जेव्हा सद्भावना सभा त्यांनी घेतली होती, ते उपोषण वगैरे केलं होतं नरेंद्र मोदींनी, त्यावेळी त्यांनी एक घोषणा केली होती की टीम मोदी टीम गुजरात. आणि हे खरंच आहे की ती टीम मोदी आहे आणि टीम गुजरात आहे. तसं इकडे टीम शिवराज सिंग चौहान आणि टीम काय म्हणायचं की भाजप. ह्याचं मुख्य कारण असं की काँग्रेस पक्षाला तिथे जी काय राजकारणाचा फायदा उठवता आला पाहिजे तेवढी त्यांची ताकद राहिलेली नाही. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना आपण विधानसभेच्या काळामध्ये पाहिलं की त्यांना सुद्धा ते सगळं सांगता आलं नाही. इतके वेगवेगळ्या दिशांना लोकांची तोंड आहेत आणि तुलनेने हा एक सोज्वळ लोकांमध्ये राहणारा, लोकांशी संबंधित असणारा असा मुख्यमंत्री असल्यामुळे तिथे त्यांचं बळ वाढताना दिसतंय. गुजरातमध्ये सुद्धा बळ वाढत असताना दिसत असताना ते जे दुसऱ्या चित्राबद्दल आपण मगाशी बोलतो त्याच्याबद्दल फक्त एक मिनिटं बोलतो की जसं मुंबईमध्ये शेअर बाजारांनी उसळी खाल्ली की एकदम देशाची सगळी अर्थव्यवस्था सुरळीत झाली असा दावा करण्यापैकी ते आहे. गुजरातमध्ये जो युनिटीचा स्टॅच्यू उभं राहणार आहे तो ज्या भागात उभा राहणार आहे त्या गावांमध्ये आंदोलनं सुरू आहेत. मेहसाणा जिल्ह्यामध्ये 600 एकरवरती एक मोठा प्रोजेक्ट उभा राहतो, तिथे आंदोलनं सुरू आहेत. त्यांचा आवाज क्षीण आहे, तो येत नाही. परंतु गुजरातच्या आर्थिक विकासासंदर्भात जे चित्र मांडलं जात आहे ते फसवं आहे असं वाटणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे हे मला वाटतं की भारतीय लोकशाहीचा एक सामूहिक शहाणपणाच आहे तो असं मला वाटतं. मी कुमार केतकरांकडे जाणार आहे. कुमार केतकर, पश्चिम भारताचं चित्र जे आज आपण पाहिलेलं आहे, पश्चिम भारतामध्ये चारही राज्यांनी भाजपला नरेंद्र मोदींना आणि NDAला साथ दिलेली दिसते. पूर्व भारतामध्ये फक्त बिहारने ती दिली होती आणि दक्षिण भारतामध्ये फक्त कर्नाटकात काही यश भाजपला मिळत होतं, पण पश्चिम भारत पूर्णपणे भाजपबरोबर गेलेला दिसतोय. काय म्हणाले या चित्राविषयी?
पश्चिम भारतामध्ये म्हणजे ज्या चार राज्यांमध्ये निवडणूक झाली त्याच्यात आता एक गुजरात जर आपण ऍड केलं तर त्याच्यामध्ये एकूण 98 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्याच्यामध्ये आता महाराष्ट्राच्या पाठोपाठ आपण चर्चा करतोय त्यामुळे 98 + 48 म्हणजे 146 मुद्द्यांची चर्चा आहे जागांची चर्चा आहे. आता 146 जागांमध्ये बहुतेक जागा ह्या आपल्याला भारतीय जनता पक्षाकडे जाताना दिसतात परंतु त्याच्यावर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी राज्य आहेत म्हणजे गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगढ राजस्थान आणि काही प्रमाणात दिल्ली महाराष्ट्र नाही ही बऱ्याच काळ भारतीय जनता पक्षाकडेच होती आणि अजूनही ती राहिलेली आहेत. अर्थातच ते अँटी इन्कम्बन्सी टाळून राहू शकले हे आपण त्यांना त्यांचं श्रेय आपण दिलं पाहिजे. पण मध्य प्रदेशमध्ये चौहानांना मिळणारा सगळा प्रतिसाद आणि गुजरातमध्ये मोदींना मिळणारा प्रतिसाद याची तुलना करून चालणार नाही. आपल्याला तेवढाच प्रतिसाद चौहानांना मिळत असला तरी कुठेही चौहानांचं व्यक्तिस्तोम नाहीये. कोणीही मध्य प्रदेश मॉडेल नावाचं काही कोणी सांगत नाही. गुजरात मॉडेलची चर्चा सांगतात. गुजरातचाच मॉडेल देशभर वापरणार असं सांगितलं जातं. मग तसं असेल तर मग मध्य प्रदेशचं मॉडेल का सांगायचं नाही. मध्य प्रदेशचा संपूर्ण देशभर त्याच प्रकारची कॉपी का करायची नाही याच्याबद्दल काही चर्चा नाहीये. कुठेही चौहानांचा गौगवा नाहीये व्यक्तिस्तोम नाहीये आणि तरी सुद्धा ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत तरी सुद्धा त्यांना 52% मतं मिळत आहेत आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि विकासाचा गौगवा असून सुद्धा त्यांना 55% गुजरातमध्ये मिळत आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की हा जो काही प्रतिसाद आहे मध्य प्रदेशचा हा मुख्यतः चौहानांच्या टीमला आहे. टीम गुजरात आणि टीम मध्य प्रदेश अशा प्रकारे त्याचं वर्णन करून चालणार नाही कारण टीम गुजरातमध्ये बाकी टीम नाहीच आहे. स्वतः नरेंद्र मोदी 9 खाती चालवतात. मग त्याच्यामध्ये गृह खातं पण तेच चालवतात, उद्योग खातं पण तेच चालवतात, बहुतेकशी खाती तेच चालवतात. त्यामुळे ते खरं म्हणजे एकच खात्याचं 9 खाती आणि एकच मुख्यमंत्री वन विंडो म्हणतात ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचीच विंडो. त्यामुळे टीम मध्य प्रदेश आणि टीम गुजरात अशी पण आपल्याला तुलना करून चालणार नाही. मध्य प्रदेशमधलं चौहानांचं यश हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा यश आहे. ते अत्यंत नम्र आणि साधे ग्रस्त आहेत, लोकांमध्ये मिसळणारे ग्रस्त आहेत. त्या अर्थाने नरेंद्र मोदी लोकांमध्ये मिसळत नाहीत. ते जंगी सभा घेतात त्याला लोकांमध्ये मिसळणं म्हणत नाहीत. जंगी सभा घेणं आणि त्यासुद्धा व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने चालवणं म्हणजे लोकांमध्ये मिसळणं नाही. चौहान हे जागोजागी गावागावात सुद्धा लोकांमध्ये जातात. मध्य प्रदेशचं यश हे प्रामुख्याने चौहानांच्या शैलीचं यश आहे असं मला वाटतं. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मी या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये सुहास पळशीकरांकडे जाणार आहे. आपण पूर्व भारतापासून सुरुवात केली, पूर्व भारत, दक्षिण भारत आणि आज पश्चिम भारत. पश्चिम भारतातलं चित्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगळं दिसतंय. पश्चिम भारत हा बहुसंख्य भगवा झालेला दिसतोय, त्याचा अर्थ काय लावायचा हे मी त्यांना विचारणार आहे. ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटू. मी सुहास पळशीकरांकडे जाणार आहे. पळशीकर, पश्चिम भारताचं आज जे चित्र आपण बघितलं त्याविषयीचं तुमचं विश्लेषण. तुम्ही मगाशी म्हणलात त्याप्रमाणे पूर्व आणि दक्षिण भारताच्या तुलनेने खूप एकीकडे झुकलेले असे हे निष्कर्ष सर्वेक्षणाचे पश्चिम भारताच्या बाबतीत किंवा या चार राज्यांच्या बाबतीत येत आहेत. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे काही फार अनपेक्षित अशी परिस्थिती नाहीये. याचं कारण गुजरात आणि मध्य प्रदेश जर पाहिलं आणि छत्तीसगड तर तो भाजपचा बालेकिल्ला आहे आणि तो आज नाहीये, गेल्या 10 वर्षांपासून 15 वर्षांपासून आहे हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राचं देखील एका अर्थाने अनपेक्षित नाहीये. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेला जो फरक होता दोन्ही आघाड्यांच्या मतांमध्ये तो जेमतेम 1% फरक होता आणि आपण जी चर्चा केली त्याप्रमाणे 15 वर्षांचा काळ एकाच पक्षाच्या किंवा आघाडीच्याकडे सरकार असल्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यांना नुकसान होणार हे तो गृहीतच होतं. मग मुद्दा कुठे येतो? मला असं वाटतं की मुद्दे दोन आहेत. एक म्हणजे या सर्व राज्यांमध्ये आणि याच्यामध्ये मी महाराष्ट्रही आत्ता धरीन, काँग्रेसच्या बाबतीत ठळकपणे दिसून येणारी गोष्ट अशी आहे की कोणताही एक विशिष्ट सामाजिक आधार आता काँग्रेसला राहिला आहे की नाही असा या चार राज्यांमध्ये प्रश्न उपस्थित होतो. सामाजिक आधार 3 प्रकारे बघितले जाऊ शकतात. एक तर प्रादेशिकरित्या बघता येतं, किंवा दुसरं म्हणजे जाती आणि समुदायांच्या संदर्भात बघता येतं, किंवा तिसरं आर्थिक वर्गांच्या संदर्भात बघता येतं. यापैकी कुठल्याही पद्धतीने बघितलं तरी या तिन्ही चारही राज्यांमध्ये अमुक एक काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तो काँग्रेसचा सामाजिक आधार आहे आणि तिथून सुरुवात करून आता बाकीच्या भागांमध्ये काँग्रेस आपला सामाजिक आधार वाढवेल असं म्हणण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. पश्चिम महाराष्ट्र आहे, सेंट्रल गुजरात ज्याला म्हणतात त्याचा काही भाग आहे हे खरं आहे, पण तरीसुद्धा कोणतेही सामाजिक घटक बरोबर न घेता जर जाणार असेल हा पक्ष
तर त्याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पक्षाला जी काही मतं मिळतील प्रत्येक समाज घटकामधनं ती सोडून उरलेली जी काही असतील ती काँग्रेसला मिळतील अशी ही परिस्थिती आहे. म्हणजे जर आदिवासींची जास्त मतं भाजपला मिळाली तर उरलेली थोडीशी मतं काँग्रेसला मिळणार. तेव्हा काँग्रेसच्या दृष्टीने ही लढाई असमान आहे, ही लढाई विषम आहे किंवा ही लढाई अवघड आहे याचं कारण केवळ भाजप तिथे विजय होतो असं नाहीये तर काँग्रेसला पाठिंबा देणारे कोणतेही ठाम सामाजिक घटक काँग्रेसच्या पाठीमागे आज तिथे उपलब्ध नाही. दुसरा पश्चिम भारताच्या बाबतीत काहीसा विसंगत वाटेल असा निष्कर्ष मी सांगणार आहे तो असा की 50-50 52-52 55-55 टक्के मतं ही भारतीय जनता पक्षाला या दोन्ही तिन्ही राज्यांमध्ये महाराष्ट्र वगळून मिळत आहेत आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी जेव्हा आपण मतांची टक्केवारी पाहू त्यावेळेला भाजपच्या मतांची टक्केवारी ही फुगलेली दिसणार आहे. पण हा तांत्रिक फुगवटा असणार आहे. याचं कारण असं की एका मर्यादेच्या पलीकडे आपल्या निवडणूक पद्धतीमध्ये मतं वाढल्यामुळे जागा वाढण्याला मर्यादा राहतात. म्हणजे गुजरातच्या बाबतीत तुम्ही जसं दाखवलं की 26 जागा आहेत त्याच्यापैकी किती मिळतील तर 24 मिळतील, 23 मिळतील, 25 मिळतील, कदाचित 26 सुद्धा मिळतील. 26च्या पलीकडे 27 जागाच गुजरातमध्ये नाही आहे. मध्य प्रदेशात किंवा छत्तीसगडमध्ये जागांची मर्यादा जी आहे त्या मर्यादेतच ही निवडणूक होणार आहे आणि असं सहसा होत नसतं की सर्वच्या सर्व जागा मिळाल्या. हे जर लक्षात घेतलं तर भारतीय जनता पक्षापुढे आज खराब पेच जो उभा राहिलेला मला दिसतोय तो असा की त्यांच्या मतांची टक्केवारी भरपूर वाढणार आहे. ती जागांमध्ये अखिल भारतीय पातळीवर खरोखर किती परिवर्तित होईल हा त्यांच्या दृष्टीने काळजीचा मुद्दा असणार आहे. कारण आपली निवडणूक ही शेवटी जागांच्या भाषेमध्ये होते, मतांच्या भाषेमध्ये होत नाही. पण तरीसुद्धा हे सगळं सांगून पश्चिम भारतामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतलेली आहे या निष्कर्षाबद्दल कोणतंही दुमत व्हायचं मात्र कारण नाही. अगदी इथेच थांबूया. उद्या आपण बघणार आहोत उत्तर भारत, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा इथे काय चित्र आहे हे उद्या आपण तपासणार आहोत. उद्या भेटूया बरोबर 9 आपल्या तज्ज्ञांसोबत. आज इथेच थांबूया. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.